रिंकू फाउंडंट केक मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी रिंकू, मी तुम्हाला फाउंडंट केक कसे बनवायचे याविषयी माहिती सांगणार आहे आणि करून पण दाखवणार आहे। तर फाउंडंट म्हणजे काय? तर फाउंडंट हे एक प्रकारचं चॉकलेट आहे। तर फाउंडंट चॉकलेट पासून किंवा फाउंडंट पासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, माणसं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवू शकतो। तर फाउंडंट हे अशा प्रकारचे असते। तर हे माझ्याकडे भेट फाउंडंट आहे। इथं जो ग्रीन कलरचा डॉट दिसतो याचा अर्थ की हे व्हेजिटेरियन आहे, आणि इथं जर रेड कलरचा डॉट असता तर ते नॉन व्हेजिटेरियन फाउंडंट असतं। तर फाउंडंट मध्ये खूप सारे कलर असतात, तर त्याच्यामध्ये ब्लू कलर, रेड कलर, व्हाइट कलर, ब्लॅक कलर, खूप प्रकारचे फाउंडंट मिळतात। तर मी व्हाइट कलरचं फाउंडंट घेतलेलं आहे आणि ते मी घरातले इमर्शन वापरून फाउंडंट वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडंट हे कलर करणार आहे। तर माझ्याकडे हे दोन तीन प्रकारचे कलर आहेत, तर हे कलर मी आपल्याला केक बनवताना दाखवणार आहे। तर फाउंडंट हे एक प्रकारची फाउंडंट म्हणजे एक प्रकारची शुगर पेस्ट असून फाउंडंट पासून आपल्याला वेगवेगळ्या कलरचे केक किंवा लेस पण बनवता येते। तर फाउंडंटला चिटकवण्यासाठी जी लेस तयार करतात ना, तर ती लेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर फाउंडंट हे चिटकवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड लागतात। तर माझ्याकडे फाउंडंट चिटकवण्यासाठी हे डार्क कंपाऊंड आहे आणि दुसरं माझ्याकडे हे व्हाईट कंपाऊंड आहे। तर हे मी तुम्हाला केक तयार करताना दाखवेन। तर त्याआधी तुम्हाला फाउंडंट हे कसे ठेवायचे ते सांगते। तर फाउंडंट हे फ्रीज मध्ये ठेवायचे नाही, जर ते फ्रीज मध्ये ठेवले तर ते खराब होते, किंवा ते बाहेर पण ठेवायचे नाही, ते रूम टेम्परेचर मध्ये पॅकिंग मध्ये ठेवायचे। याला खूप साऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन तुम्ही हे ठेवू शकता, एकदम पॅक मध्ये ठेवायचे, नाहीतर ते खराब होणार। तर हे फाउंडंट कसे असते? तर हे फाउंडंट हे इतके पॅक असं पॅक येतो। तर हा पॅक मध्ये हे फाउंडंट आहे, हे एक चॉकलेटच आहे। तर मी तुम्हाला दाखवते की फाउंडंट कसे असते। तर फाउंडंट हे असे असते फाउंडंट, ह्याला आपण घरी कलर देऊन वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडंट हे तयार करू शकतात आणि केकला दाखवू शकतो। हे असे असते फाउंडंट। तर हे फाउंडंट ठेवताना खूप व्यवस्थित ठेवायचे, एकदम पॅकिंग मध्ये, कारण ते रूम टेम्परेचर मध्ये चांगले राहते। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये केकचा बेस कसा बनवायचा तो पाहू आणि त्याच्यानंतर आपण फाउंडंटचे केक तयार करू।